सध्या निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रभर चालू आहे. लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा आता हा जोर वाढतोय. वेगवेगळ्या गावांच्या गाठीभेटी सध्या वाढत आहेत. नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते रमेश अप्पाकराड आपल्यासोबत आहेत आणि ते मुरुड अकोल्यामध्ये आहेत. अप्पा, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही येण्याआधी मी थोड्या वेळापूर्वी आलो होतो, इथल्या लोकांसोबत चर्चा केली. हे गाव मुख्य हायवेवर आहे, म्हणजे लातूर बार्शी रोडवर आहे. गावकऱ्यांचा पहिला प्रश्न असतो की आमचा रोड बऱ्याच वर्षांना झाला नाही, तर काय वाटतं हे का काम रखडलं असेल बऱ्याच वर्षांपासून? तुम्हाला मी आत्ताच मी माझ्या भाषणामध्ये या रस्त्याचा उल्लेख केला, त्याच्यामागची कारणं अशी आहेत की या रस्त्यावर आधीच निधी खर्च झाला असं एक रेकॉर्ड होतं, त्याच्यामुळे कायदेशीर अडचणी येत होत्या. त्या अडचणीतून मार्ग काढून आत्ता ह्या रस्त्याचे सगळे वर्कआउट वगैरे सगळ्या झाल्यात आणि ह्या रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे असं तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो. बरं, आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या गावामध्ये फिरताय, सध्या कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा या सगळ्या संदर्भात? आता तुम्ही साक्षीदार आहेत, मी मुरुड अकोल्यामध्ये आलोय. मुरुड अकोल्यामध्ये परिवर्तनाचं वातावरण आहे. सगळ्या लोकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि एकदा ह्या काँग्रेसवाल्यांना पालथं पाडायचा निर्णय ह्या जनतेने घेतलेला आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. सध्या लातूर ग्रामीणमध्ये मी फिरतोय आणि वेगवेगळ्या गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतोय. अगदी 2 मिनिटांपूर्वी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार रमेश अप्पा कराड यांची इथं बैठक संपन्न झाली. त्या अनुषंगानं या मंदिराच्या परिसरामध्ये या सगळ्या महिला पण मला एकत्रित भेटलेल्या आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय नाव आहे तुमचं? द्रौपदी हनुमंत रोंगे. काय करता तुम्ही? शेतीच करता. बरं, मग आता सध्या रमेश अप्पांची इथं सभा किंवा एक छोटी बैठक संपन्न झाली, काय सांगाल त्या अनुषंगानं? काय त्यांच्यासोबत बातचीत झाली? आमच्या आहे तर ते आता जे आम्ही घातलेत विषय ते आमचे पूर्ण करावे, आम्ही त्यांच्या पाठीमागाव. कोणते विषय होते तुम्ही मांडले? आम्ही काय आमच्या गावाचा विकास करावा, आणखी झालं तर ही दारू सोडावी, आणि तीच गोष्ट बोलावी ना. डबल दारू बंद, म्हणजे दारू दारूबंदी सरसकट का? सरसकट आमच्या गावाची चुडी होणार आहे एकट्याची. सरसकट दारूबंदी करायची आणि आरक्षण मिळावं, आम्हाला हे टिकणारं मिळावं. सध्या काय सांगाल एकंदरीत कुणाचं वातावरण आहे लातूर ग्रामीणमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये? जर आपण भाजपचं आहे, कशामुळे भाजपचं आहे वाटतं? कशामुळे काय तर विकास केला ना त्यांनी आतापर्यंत, थोडा विकास केला. बरं, मग आता तुम्ही मगाशी मी पाहत होतो तुम्ही प्रश्न विचारले आपणना, तर मग कधी विद्यमान आमदार जे आहेत धीरज देशमुख त्यांना कधी प्प्रश्न विचारण्याचा योग आला का? ओळख पडल्यावर येते 5 वर्षाला एकदा. बरं, कधी भेट नाही झाली तुमची? नाही झाले. झाली? बरं, झाली तरी आम्ही विचारलं नाही त्यांना. बरं, बरं. कितीदा आले होते गावात आमदार झाल्यापासून? नाही, आले एकदाच. आता पहिल्यांदाच आलेत आमची, त्यांची भेट पहिल्यांदाच झाली. इलेक्शन मध्येच पहिल्यांदा भेट झाली. बरं, मग हे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये काय सांगाल सध्या? काय वाटतं तुम्हाला, ही योजना चालेल का आता फक्त निवडणुकीपुरती आहे? आता हे नाही आल्यावर चालतीच. बरं, कशाला पडते? काँग्रेस आल्यावर नाही चालायची? कशी चालते? बरं, असं वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत आणखी म्हणायचं सगळं असतं. या म्हणायचं सगळं असतं. बरं, ठीक आहे, बघूयात. आपल्यासोबत ह्या काकू आहेत. काकू, काय नाव आहे तुमचं? माझं मीनाबाई पांढरे. काय करता तुम्ही? काही नाही, शेतातच करता. शेतातच करता. बरं, मग आता काय वाटतं सध्या ऊसाच्या भावाचा प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात काय वाटतंय का तुम्हाला? ऊसाला भाव वगैरे कमी जास्त आहे काय शेतकऱ्यांच्या? बाकी काय वाटतं इथं सध्या? आज रमेश अप्पांची इथं एक बैठक संपन्न झाली. रस्ता नाही वाट आम्हाला यायला जायला. कुठून रस्ता नाही तुम्हाला? हे इकडून घरला जायला यायला. सांगितलं का त्यांना? नाही, आता ते गेले की उठून गेले. मी बोलायला होत्या ना. सांगा तुम्ही, सांगा तुम्ही. रमेश अप्पांच्या माध्यमातून काही कामं झालीत का नाही? झालेत की? काय कामं झाली? निधी मिळालाय ना. बरं, सायलेंट करा, फोन सायलेंट करा असं 2 मिनिट. हा, कोणता निधी मिळाला? कसला? आता हे रोड साठीच मिळाला आणि मंदिरासाठी मिळाला ना. मंदिरासाठी पण मिळाला. बरं, मग एकंदरीत काय वातावरण रमेश अप्पा निवडून येतील वाटतंय काय? वेळ चांगलं आहे, वातावरण चांगलं वातावरण छान आहे आणि ह्यांनी काम करत राहावं असे छान वातावरण राहील ना. ओके, मग सगळेच त्यांच्या मागे येतील ना. जर केलं तर, आता तत्पुरता केलं तर कोणच येणार नाही. मग तिकडं कुणी असू, काँग्रेस असं भाजप असू. ठीक आहे, चालतं. ओके, तर या ठिकाणी आपण इथं महिलांसोबत चर्चा केलेली आहे आणि महिलांचे काय समस्या प्रश्न असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इथं रमेश अप्पांच्या माध्यमातून काही विकास कामं झालीत, जे काही शिल्लक बाकी आहेत तर त्या संदर्भातसुद्धा आम्ही त्यांना बोलू असं इथल्या महिला सांगतात. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनचं विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मुरुड अकोला, लातूर.